कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची कोगनोळी फाट्यावर गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा। केंद्र सरकारने 4 मे पासून लॉकडाऊन थोड्याफार प्रमाणात शिथिल केलं आहे, त्यामुळे आपापल्या राज्यात व जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रातून कर्नाटकात किंवा केरळ तमिळनाडू या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनी कोगनोळी फाट्यावर गर्दीच केल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या 500 मीटर पर्यंत रांगा लागल्याचे पाहावयास मिळत आहे। अहमदाबादहून येणारे मदरशांचे काही विद्यार्थी असतील किंवा इतर राज्यांमधून कर्नाटक केरळ तमिळनाडू अशा ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी असतील त्यांची कोगनोळी फाट्यावर गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे। असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ज्या जिल्ह्यातून बाहेर पडले तेथील बाहेर पडतानाचा ई पास उपलब्ध आहे, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करावयाचा आहे त्या जिल्ह्याचा प्रवेश पास त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने कोगनोळी फाट्यावर त्यांना तिष्ठत राहावे लागत आहे। अशा प्रवाशांसाठी कोगनोळी फाट्यावर त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरून घेतला जातो व काही वेळाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो।